म्हाडाचे आणि एमएमआरडीचे अधिकारी महा हरामखोर हे एकदम सुस्तावलेले लोक आहेत। 74,000 गिरणी कामगारांना घरांची पूर्तता करा, त्याशिवाय तुम्हाला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही। ही आमची शेवटपर्यंत क्वारंटाईन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला घर देतो। की नारी शक्तीचं काय दणका आहे तो सरकारला मला द्यायचा आहे। नमस्कार, मी नेहा वाघमारे, स्वागत आहे तुमचं तुफान खबरेमध्ये। आज आपण आले मुंबईतील आझाद मैदानात, जिथे गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्याकडून ह्या आंदोलनाबद्दल जाणून घेऊया। सर, तुमचं नाव? माझं नाव निवृत्ती देसाई, राष्ट्रीय मेलमजूर संघ खजिनदार आणि एक कृती समितीचा मी एक सदस्य। या आजची जी मीटिंग आहे कृती समिती, या संघटनेच्या माध्यमातून, आमच्या 5 संघटनेच्या माध्यमातून ही गिरणी कामगारांच्या लढ्याचं आंदोलन चालू आहे। गिरणी कामगारांना घरं मिळण्याच्या बाबतीत जवळपास आम्ही 2002 पासून या आंदोलनाची प्रतिक्रिया आम्ही चालू ठेवलेली आहे। हा डिशार कायदा, डिशार 58 कायदा जो बनला, हा कायद्यामुळे आज 1/3 जागा गिरणी कामगारांना घरासाठी देऊन आणि ती म्हाडाच्या माध्यमातून बांधून आपल्याला गिरणी कामगारांच्या माध्यमातून, त्यावेळचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांनी त्या काळाला एक 7,000 घरं ही नोहीन मिलवरती तयार झाली। त्याच्यानंतर गृहनिर्माण सचिनभाऊ आहिर होते, त्यांच्याबरोबर काम करत होते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर। त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आले मुख्यमंत्री, त्यांनी देखील आपल्याला एक लॉटरी, 2 लॉटरी काढून त्यांनी 20 ते 22,000 घरापर्यंत आत्तापर्यंत आपण त्यांनी हे काम केलेलं आहे। परंतु मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा विधिमंडळात 1,75,000-74,000 घराचा कायदा झालेला असताना देखील त्यांनी त्या काळातली आपली 10 वर्षे फुकटमध्ये घालवली, आश्वासनाशिवाय आम्हाला काही दिलेलं नाही। त्याच्यानंतर हे महाआघाडीचं सरकार आता आले, त्यांचं नेतृत्व आदरणीय माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी श्रीनिवास मिल आणि बॉम्बे डाईंगच्या ग्रुपचे 2 गिरण्या आणि 3 गिरणीची मिळून ही लॉटरी काढली। त्याच्यामध्ये आज 4,000 ते घरापर्यंतचा त्यांनी लॉटरी काढलेली आहे। त्याची इम्प्लिमेंट झाली असताना देखील आत्तापर्यंत कामगारांना घरं मिळाली नाहीत आणि जवळपास MMRDची 3,500 घराची लॉटरी काढली गेली, त्याची देखील कोविडच्या काळामध्ये सगळी प्रोसिजर थांबली गेली। आता कोविड हा संपलेला आहे, आता याची लवकर अंमलबजावणी करून गिरणी कामगारांना घरं मिळली पाहिजेत। आणि आम्ही जी काही कलेक्टर लँड जी महाराष्ट्र सरकारने पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे आम्ही जाऊन कृती समितीच्या आमच्या 5 संघटनेचे पदाधिकारी जाऊन आम्ही सर्व जागा जमिनी पाहिलेल्या आहेत आणि ती प्रोसिजर प्रमाणे आम्ही म्हाडाकडती जागेचं कलेक्टरच्या माध्यमातून सगळी रिक्वेस्ट केली। परत महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना भेटलो, या विकास नगर विकास खात्याच्या आपल्या सेक्रेटरीना मुख्य सचिवांना भेटलो आणि त्याच्याबरोबर 1 ते 2 मीटिंग झाल्या आमच्या, पण त्याची अजूनही कुठे अंमलबजावणी होत नाही। तर मला विचारायचं, जी शेवटची लॉटरी निघाली ती कोणत्या सालामध्ये निघाली होती? आता शेवटची लॉटरी माझ्या माहितीप्रमाणे ही जी शेवटची लॉटरी जी निघाली 2016 एक नाही 16 निघाली, 16 नंतर मला वाटतंय 2016 सॉरी, त्याच्यानंतर पुढे कोविड चालू झालं। 2016 जी लॉटरी निघाली, लोकांचे पैसे पण काही लोकांचे भरून घेतले, काहींचे कागदपत्र देखील त्यांनी जमा करून घेतले आणि त्यांची घरं कोविडच्या लोकांना राहायला दिली। त्याच्यानंतर आमची मीटिंग झाली, मग ते म्हाडाचे उपाध्यक्ष मचे साहेब यांच्याबरोबर आमची कृती समितीची मीटिंग झाली, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही 2016 घरांची इम्प्लिमेंट तुम्ही अजून करत नाही, लोकांना ती घरं दिली जात नाहीत, मेहरबानी करून तुम्ही घरं द्या। तर त्यांनी सांगितलं MMRDच्या लोकांनी ते दुरुस्त केलं पाहिजे, पाईप तुटलेत, नळ तुटलेत, टॉयलेट बरोबर नाही, दरवाजे बरोबर नाही, खिडकींच्या काचा तुटलेल्या आहेत। अरे पण तुम्ही आज वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष झाली, कोविड संपूर्ण वर्ष झालं तरी पण यांचे डोळे उघडत नाहीत। हे म्हाडाचे आणि MMRDचे अधिकारी महा हरामखोर हे एकदम सुस्तावलेले लोक आहेत, ज्यांना जनाची मनाची कुठलीही शरम नाही, आमच्या लोकांचा अंत पाहत आहे। आज म्हाडासारख्या एवढ्या मोठ्या एक
मिनी मंत्रालय सारखं वास्तू असताना तिथे नुसतं संपूर्ण ते अधिकारी सर्व म्हाडाचे आणि ह्या एजंटांनी पूर्ण घेरलेले आहेत आमच्या कामगारांना लॉटरी लागलेल्या लॉटरीचे त्यांच्या घराचे नंबर त्या टेलिफोन नंबर हे एजंटापर्यंत गेले एजंट लोकांच्या हातात गेलेत आणि त्या कामगारांना घरात जाऊन गरीब कामगार बिचारा दैनंदिन अवस्थेत आहे सर तुम्ही एवढं सांगितलं म्हणजे कामगारांना किती समस्या होत्या त्यांना अजूनपर्यंत 2016 मध्ये लॉटरी निघाली पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही तुम्ही याबाबत वरिष्ठांसोबत काय पत्रव्यवहार झालाय का तुमचा पूर्ण पत्रव्यवहार आमचा झालाय मीटिंगी झालेल्या आहेत महाशय गृहनिर्माण मंत्री आताच या ठिकाणी येतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमची कृती समिती ही संपूर्ण आमच्या जयश्री खाडीलकर या कृती समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व स्तरावर मुख्यमंत्री असतील गृहनिर्माण राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असतील आणि आमच्या नगर विकासचे किंवा मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आहेत यांच्या परत आमच्या सातत्याने मीटिंग होतात आणि आदरणीय उपाध्यक्ष अध्यक्ष म्हाडाचे मचेच आहेत योगेश मचेच आहेत यांच्याबरोबरही आमच्या संपूर्ण मीटिंग होतात आम्हाला एकच म्हणायचं आहे या सर्व प्रोसिजरची तुम्ही लवकर अंमलबजावणी करा आणि 1,74,000 गिरणी कामगारांना घराची पूर्तता करा त्याशिवाय तुम्हाला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही ही आमची शेवटपर्यंत एक लॉटरी 2012 ला झाली त्यावेळी 19 गिरण्यांच्या कामगारांना सुट्टीमध्ये घरं मिळाली त्यानंतर 2016 प्रकाश कॉटन मिल सेंच्युरी मिल आणि भारत टेक्सटाईल मिलची लॉटरी निघाली त्या कामगारांना घरं दिली त्याचवेळी MMRDAची 2417 घरांची लॉटरी काढली आणि 2417 लोक यशस्वी झाले त्यांनी पैसे भरले नियमाप्रमाणे म्हाडाकडे पण 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या 6 वर्ष कालावधी झाला तरी त्यांना ती घरं दिलेली नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की कोविडच्या क्वारंटाईनकरता आम्ही घरं वापरलेली आहेत आणि क्वारंटाईन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला घर देतो त्याप्रमाणे पुन्हा आमची वरिष्ठांच्या बरोबर म्हणजे योगेश कसे वरिष्ठ मिनिस्टर वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आमची मीटिंग झाली त्यांनी हे सगळे निर्णय घेतले 2012-2016 सालच्या वेटिंग लिस्टमध्ये जे लोक आहेत त्यांना 31 डिसेंबरच्या आत घर द्यायचं हा निर्णय घेतला जी घरं MMRDAची पनवेलची घरं क्वारंटाईनला दिली होती ती घरं खाली करून घेऊन त्या घराची दुरुस्ती करून आम्ही म्हाडाकडे देऊ आणि म्हाडाच्या मार्फत आम्ही गिरणी कामगारांना 2 महिन्यामध्ये देऊ असा निर्णय त्यांनी घेतला होता हा निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता त्यांच्या अधिकारी त्यांचे असिस्टंट जे आहेत त्या असिस्टंटकडे गेलो असता ते असिस्टंट लोक त्यांच्या निर्णयाची जरासुद्धा अंमलबजावणी करत नाहीत म्हणून पुन्हा आम्ही मशीसाहेबांच्याकडे गेलो मशीसाहेब तुम्ही दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे कामगार आज रखडत चाललेला आहे त्या कामगाराला बँकेचा हप्ता भरावा लागतोय त्या कामगाराला बँकेचं व्याज भरावं लागलेलं आहे आणि जेवढं लेट होईल तेवढा दंडसुद्धा त्या कामगारांना भरावा लागणार आहे मग योगेश मशिनी सांगितलं दंडाबद्दल मी विचार करतो आणि पुन्हा एकदा मी ऑर्डर काढतो त्यांनी ऑर्डर काढली पण या म्हाडाच्या एकदम बेफिकीर कामगारांच्या या बेफिकीर कारकुनापासूनच्या उपअधिकाऱ्यापर्यंत त्यांची अंमलबजावणी करत नाहीत आणि जर एखाद्या एजंटाकडून जर एखादा कामगार गेला तर त्यांचं काम ताबडतोब करून देतात डायरेक्ट जर कामगार गेला तर त्यांचे काम करून देत नाहीत म्हणून आम्ही ही तक्रार गृहनिर्माण मंत्री आव्हाड साहेबांच्याकडे सुद्धा केलेली आहे आव्हाड साहेबांनी सुद्धा तसे ऑर्डर त्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत पण हे अधिकारी अजूनही त्याची अंमलबजावणी करत नाहीत संघटनेमध्ये 5 संघटना आहेत या 5 संघटनेनी वारंवार कामगारांच्या घराचे प्रश्न मांडले असताना जाणीवपूर्वक म्हाडाच्या स्टाफ जो आहे तो म्हाडाचा स्टाफ का अंमलबजावणी का करत नाही हा आमच्या पुढचा प्रश्न आहे तुम्हाला विचारायचं आहे की तुमची तुमचा हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे या आंदोलनाची पुढची भूमिका किंवा तुम्ही काही इशारा देऊ शकता सरकारला या आंदोलनाबद्दल हे आंदोलन आमचं असतं नाही आम्ही
2002 सालापासून आंदोलन करत आहोत आणि 2009 ला ज्यावेळी म्हाडाचे फॉर्म भरायला सुरुवात झाली, सारस्वत बँकेमध्ये पहिले फॉर्म भरले, त्यानंतर ॲक्सिस बँकेमध्ये युनियन कामगारांचे फॉर्म भरले, त्यानंतर 2017 ला ऑनलाईन फॉर्म भरले, असे 180,000 एकूण फॉर्म युनियन कामगारांचे झालेले आहेत। ह्या 180,000 कामगारांना आम्ही घर देणार हा सरकारचा पवित्रा होता। 60 गिरण्यांमधून जी जागा उपलब्ध होणार आहे त्याच्यावर 35,000 घरं होणार आहेत आणि 180,000 लोकांना फिरून देणार। त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर होते। शेवटी हा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब 3 दिवस उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर मग MMRDC चर्चा करून त्यांनी MMRDC ला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जेवढी घरं बांधाल तेवढी 50% घरं द्या आणि ह्या 180,000 लोकांना घर देण्याचा कायदा झाला आणि कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करा म्हणून आम्ही वारंवार असे मोर्चे आणलो। ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी आम्ही आणले, त्यावेळी BJP चे नेते आमच्याबरोबर यायचे, ते आमच्यासारखं बोलायचे, BJP चे मंत्री झाले आणि त्यांनी युती काम करायला। आम्हाला राजकीय पाठिंबा असा कुणाचा नाही, पण ज्या ज्यावेळी आम्ही राजकारणाचे नेते भेटतो त्यावेळी तेवढ्या पुरता ते पाठिंबा देतात। गिरणी कामगारांच्या शक्तीवरच आम्ही सर्व आंदोलन करतो आणि त्यांना पाठिंबा नाही त्यांना निर्णय घेण्याकरता भाग पाडतो हा आमचा हा गिरणी कामगारांच्या शक्तीचा उपयोग आहे। आपल्यासोबत या आंदोलनात महिला कर्मचारी सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, तुमच्या या आंदोलनाबद्दल तुम्ही म्हाडाला म्हणजे तुमची तक्रार कोणाकडे, म्हाडाकडे किंवा सरकारकडे? खरं सांगायचं तर सरकारकडे तक्रार आहे। माझं नाव पहिले वैशाली गोविंद गिरकर आणि मी गिरणी कामगार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आहे, प्लस एक कामगार संघटक जे चालवते ते वरली पिढी साईड माझं संघटक बांधलेलं आहे आणि कामगारांना मार्गदर्शन करणं हा माझा पहिला हेतू आहे। आणि दुसरी कंप्लेंट ज्याकडे मांडायची या चॅनलद्वारे ती अशी का कुठलंही सरकार त्या खुर्चीवर बसलं काय तो आमच्या गिरणी कामगारांवरती अजिबात लक्ष देत नाही, कामगार म्हणजे त्याला तुच्छ वाटतायत, पण आता नारी शक्ती आहे ती जागृत करून आम्ही दाखवून देऊ। मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला, तुमच्या या आंदोलनात किती महिला सामील झाल्या आहेत तुमच्या सोबत? माझ्या सोबत नाही म्हटलं तरी 5 ते 10,000 महिला आहेत। मॅडम, अजून एक प्रश्न, तुमच्या या आंदोलनात किती महिलांचा तुम्हाला सपोर्ट भेटलाय किंवा किती कर्मचारी या आंदोलनात सामील आहे? माझं फक्त वरली विभागात BDE साईड 250 ते 300 महिला दर शुक्रवारी मला भेटायला येतात, एवढा सपोर्ट आहे। आता हे 2 वर्ष कोविडची होती म्हणून त्यांना थांबवलेलं, पण आता पुन्हा माझे मीटिंग चालू केलेले ते 2 ते 250 महिला मला भेटायला येतात। या आंदोलनाचा किंवा जे तुम्ही संघटना 4-5 संघटना या आंदोलनात सामील आहे, तुम्ही सरकारला इशारा काय देऊ शकता की या आंदोलनाबद्दल की निर्णय तुमचा कधी घेणार असं काय? आम्ही निर्णय आता तू सांगितलं ना की नारी शक्तीचा काय दणका आहे तो सरकारला मला द्यायचा आहे, तर नारी शक्ती काय आहे ते फक्त देणार। या आंदोलनातील आपण कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, अशाच माहितीसाठी तुम्ही पाहत राहा तुफान खबरे। सबस्क्राइब टू आवर YouTube चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन टू गेट ऑल द लेटेस्ट।